नमस्कार। जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये अनेक दवाखाने आहेत की जे कोविड 19 बद्दलचे उपचार देत आहेत। अनेक खाजगी दवाखान्यांना महानगरपालिकेने आणि सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल सर्जन यांच्या मार्फत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आलेली आहे। परिस्थितीची गरज म्हणून अनेक दवाखाने हे लॉजिंग बोर्डिंग हॉटेल मंगल कार्यालय अनेक संस्था यांचं रूपांतर तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने कोविड 19 साठीचे उपचार देणारे दवाखाने अशा स्वरूपात करण्यात आलेलं आहे। हे सगळं करत असताना अनेक नियमांची काटेकोरपणे तपासणी होणं हे अत्यावश्यक आहे। प्रत्येक दवाखान्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्या जो ठरलेला नॉर्म्स आहे त्यानुसार आहे की नाही हे बघणं खूप आवश्यक आहे आणि हे तपासणंही त्या त्या प्रशासकीय यंत्रणेची खरं तर जबाबदारी आहे। मात्र असं होताना इथे दिसून येत नाहीये। कालच आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी या संदर्भात पत्र दिलेलं आहे की जळगाव शहरातल्या जेवढेही खाजगी कोविड 19 उपचार देणारे हॉस्पिटल्स आहे या सगळ्यांचं आपण फायर ऑडिट केलेलं आहे का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि फायर ऑडिट केलेलं नसेल तर ते ताबडतोब करावं आणि जिथे या पूर्तता होऊ शकत नाही अशा दवाखान्यांच्या परवानग्या या त्वरित रद्द कराव्या अशी मागणी सुद्धा केलेली आहे। मला वाटतं नुकतंच भंडारा मुंबई आणि आता आज नाशिकला जी दुर्घटना घडली तर नाशिकची दुर्घटना ही आता आपली तिसरी धोक्याची घंटी आहे असं म्हणायला हरकत नाही। अनेक निष्पाप जीव तिथे आज आपल्या प्राणांना मुकलेले आहे आणि केवळ फक्त यंत्रणेतली त्रुटी यंत्रणेने जी काळजी पूर्वीच घ्यायला हवी होती ती न घेतल्यामुळे आज त्यांच्या प्राणांची तिथे आहुती पडलेली आहे आणि हे योग्य नाही। प्रशासकीय यंत्रणेने जे पूर्वीच करायला हवं होतं म्हणजे आता शोध घेतला जाईल कोण दोषी आहे त्याची चौकशी होईल त्याच्यावर उपाययोजना केल्या जातील त्यांना कठोर शासन केलं जाईल पण ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या आणि हे सगळं टाळता येणं सहज शक्य असतं जर प्रशासकीय यंत्रणेने त्यांना नेमून दिलेलं काम योग्य पद्धतीने केलं तर। पण इथे ढिसाळ कारभार दिसून येतो आहे। जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा वारंवार या संदर्भात आम्ही तोंडी अनेक वेळा सूचना करून सुद्धा त्यांनी याकडे फारसं गांभीर्याने बघितल्याचं दिसून येत नाही आणि म्हणूनच शेवटी काल त्यांना लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्या पत्रव्यवहाराचा संदर्भ घेऊनच आज आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी ह्या सगळ्या माहिती संदर्भात अवगत केलेलं आहे। त्यांना सुद्धा एक पत्र दिलेलं आहे आणि माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त जळगावकर नागरिकांच्या वतीने एक नम्र विनंती आहे आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना की नागरिकांच्या जीवाशी खेळू नका। जी काही हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तपासण्या या काटेकोरपणे होता आहेत की नाही सगळ्या सुरक्षा उपाययोजनांबाबत योग्य ती दक्षता घेतलेली आहे की नाही याची संपूर्ण तपासणी करणं ही यांची जबाबदारी आहे। हॉस्पिटल मॅनेजमेंटवर दुर्घटना घडल्यानंतर कारवाई होणारच आहे पण मला वाटतं प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा या गोष्टीची दखल घ्यायची आहे की याला जबाबदार सर्वस्वी सर्वप्रथम प्रशासकीय यंत्रणा असणार आहे आणि त्यांच्यावर सुद्धा इथून पुढे ही कारवाई होत जाणार आहे। त्यामुळे आता तरी ज्या काही दुर्घटना पूर्वी घडल्या त्याची इथे दक्षता घेतली जावी त्याचा सगळा आपण अभ्यास करावा आणि त्या दृष्टीने जळगावातल्या कोणत्याही कोविड 19 हॉस्पिटलमध्ये अशी दुर्घटना घडणार नाही या संदर्भात त्यांनी त्वरित दक्षता घ्यावी ही त्यांना नम्र विनंती वजा मी आवाहन करू इच्छिते। ताई असे जवळपास किती कोविड सेंटर आहेत त्यांचे आतापर्यंत जे ऑडिट केलेले नाही फायर ऑडिट केलेले नाही आहे आणि भंडारा असेल किंवा नाशिक असेल किंवा मुंबई असेल अशा घटनांची पुनरावृत्ती पाहण्यास जळगावातही मिळू शकते जर योग्य उपाययोजना झाल्या नाही तर। जळगाव शहरात साधारणपणे 37 खाजगी दवाखान्यांना परवानगी दिलेली आहे कोविड 19 ची ट्रीटमेंट देण्यासंदर्भातली पण मॅक्झिमम ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे तरी कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांचा फॉलोअप घेतला जात नाही। फायर ऑडिट हा खरं तर एक विषय झाला या कोविड 19 संदर्भातल्या ज्या अडचणींचा पाढा सामान्य नागरिक वाचतो आहे त्यातला आणि हा सुरक्षा उपाययोजनेचा भाग असल्यामुळे मी यावर जास्त लक्ष अधोरेखित केलेलं आहे। सामान्य नागरिक मुळातच त्रस्त झालेला आहे। बेड अवेलेबल नाही ऑक्सिजन मिळत नाही रेमडेसिवीर मिळत नाही आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता नाही डॉक्टर्स व्यवस्थित संवाद साधत नाही म्हणजे मुळातच नागरिक हा घाबरलेला असतो त्याच्या परिवारातला
कर्ता पुरुष म्हणा किंवा त्याचे आप्तस्वकीय कोणीतरी कोरोना बाधित झालेले असतात, त्यामुळे घाबरलेल्या मनस्थितीत असलेल्या नागरिकांना यंत्रणेकडून कोणतेही सहकार्य न मिळाल्यामुळे परत तो अजूनच हताश होतो आणि या सगळ्या गोष्टींकडे यंत्रणेने लक्ष पुरवायला हवं आहे. ही सगळी त्यांची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जिथे जिथे शक्य आहे, जी जी मदत शक्य आहे ती करतोच आहोत आणि इथून पुढेही प्रशासनाला आमचं 100% सहकार्य हे असणारच आहे. पण प्रशासनाने आता इथून पुढे तरी सगळे विषय हे गांभीर्याने घ्यायला हवे आहेत आणि सगळ्या अडचणी या सोडवायला हव्या आहेत. तरी काल भाजपच्या मंडळी पदाधिकाऱ्यांनी, आमदार असेल, खासदार असतील, यांनी या संदर्भात भेट घेतली होती की जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासकीय यंत्रणा ही म्हणजे कुचकामी ठरत आहे आणि जर कुठल्याही प्रकारचे व्यवस्थित मॅनेजमेंट नाही झालं तर रस्त्यावर उतरणार असून भाजपने इशारा दिलेला आहे, काय सांगणार याबद्दल? निश्चितच अशीच परिस्थिती आता उद्भवलेली आहे की आता आम्हा लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरण्याची प्रशासनाने वेळ आणलेली आहे. खरं तर शासकीय दर हे नेमून दिलेले आहेत प्रत्येक खासगी दवाखान्यांना COVID-19 ट्रीटमेंट संदर्भातले, पण अजूनही कोणत्याच मॅक्झिमम जवळपास सगळ्याच दवाखान्यांमध्ये शासकीय दरांनुसार उपचार दिले जात नाही. होतं काय की नागरिक इतका त्रस्त झालेला असतो आणि त्याचा जीव वाचवणं ही त्याची प्रायोरिटी असल्यामुळे तो हॉस्पिटल जे मागेल त्या सगळ्या गोष्टी करायला तयार होतो. हॉस्पिटल म्हणेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची मागणीची पूर्तता तो करून देत असतो. पण या सगळ्याला आळा बसला पाहिजे आणि हा आळा निश्चितच प्रशासनच घालू शकतं. मला वाटतं प्रशासनानेच आता पुढाकार घ्यावा आणि जी काही शासकीय दरपत्रकांचा चार्ट शासनाने प्रकाशित केलेला आहे तो या प्रत्येक खासगी हॉस्पिटल बाहेर लावावा, जेणेकरून सामान्य नागरिकांना माहिती मिळेल सहजपणे तिथल्या तिथे की त्यांच्या पेशंटला जी ट्रीटमेंट सुरू आहे त्याचे शासनाने नेमून दिलेले दर काय आहे आणि त्यांना जे बिल आकारलं जात आहे ते कशा पद्धतीने आकारलं जात आहे. आणि या प्रशासनाने जर हे असं केलं तर याचा वचक निश्चितच त्या हॉस्पिटल मॅनेजमेंटवर सुद्धा बसणार आहे की ते सुद्धा इथून पुढे सेवा देताना त्याचं शासनाने ठरवून दिलेल्या नॉर्म्सनुसार सेवा दिली जाईल. या संदर्भात काही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्ही निवेदन वगैरे दिलंय का? मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र मेल केलेलं आहे या संदर्भातलं आणि यापूर्वी सुद्धा वेळोवेळी सगळ्याच प्रशासकीय यंत्रणेला या सगळ्या सूचना आम्ही वेळोवेळी तोंडी दिलेल्याच आहेत. आणि खरं तर या सूचना लोकप्रतिनिधींनी वारंवार देण्याची वेळ यायला नको, कारण प्रशासनाला काय करायला हवं हे सगळंच माहिती आहे. अर्थातच हे आपत्तीकाल जो आहे या काळामध्ये काही लोक खूप चांगलं काम करत आहेत, खरोखर कोरोना योद्धे ज्यांना म्हणावं असे लोकही आहेत, त्यांना निश्चितच आम्ही सलाम करतो. काही अधिकारी सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत, त्यांना निश्चितच सलाम आहे. पण आपापली जबाबदारी ओळखून आणि प्रशासनाची जी ताकद असते, प्रशासनाकडे जे अधिकार असतात ते योग्य वेळी वापरले जाणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि तेच प्रशासनाने वापरावं एवढीच आमची एक नम्र विनंती आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.